हाय फ्रेंड्स, मी आज तुम्हाला शिकवणार आहे स्पॉन्ज केक। म्हणजे आपण एकदम इजी स्पॉन्ज केक कसा बनवायचा सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे। डेकोरेशन नंतर बघूया आपण, तर चला आधी स्पॉन्ज शिकूया। तर चला आता आपण हे प्रीहीट करायला ठेवूया, आणि प्रीहीट केल्यानंतर मग आपण आता केक कसा बनवायचा ते बघूया। प्रीहीट करायचं प्रथम, नंतर आपण ज्या भांड्यामध्ये केक करणार त्याला तेल लावून घ्यायचं आहे, आणि नंतर मग आता आपण केकची प्रोसेस करणार आहोत। यात प्रीमिक्स 2 चमचे तेल घेतलेलं आहे आपण, यात थोडा व्हॅनिला इसेन्स टाकलेला आहे, आणि थोडं पाणी घालणार आहे आपण। मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत किंवा असं एक लगत तार पडेल तोपर्यंत आपण छानपैकी याला मिक्स करून घ्यायचं आहे। कोणी जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांचं मनापासून आभार, आणि जे माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। थोडं पाणी घालून व्यवस्थित त्याची कन्सिस्टन्सी चेक करत आपण हा मिक्स करणार आहोत। हे पहा, बॅटर आपलं तयार झालेलं आहे, ते आता आपण व्यवस्थित मिक्स करून भांड्यात ओतून घ्यायचं आहे। बटर पेपर नसेल तर यात आपण थोडासा मैदा, किंवा मैदा नसेल तर थोडासा गव्हाचं पीठ पण घालून असं ह्याला व्यवस्थित हे करून घ्यायचं आहे, म्हणजे शक्यतो आपला केक लवकर रिलीज होईल। तर चला आपण आता हे आपलं बॅटर तयार झालेलंच आहे, यात ओतून घेऊयात आपण। हे बघा कन्सिस्टन्सी किती छान आहे, सर्व बॅटर असं बघू शकता तुम्ही, आणि त्यात व्यवस्थित 2-3 वेळेस असा टॅप करून घ्यायचे, कारण याची हवा बी निघते आणि सर्व चोवी बाजूने व्यवस्थित पसरलं जाते। ह्याला आपण याच्यात ठेवून देऊया 20-25 मिनिट, आणि आता 20-25 मिनिट आपण याला झाकून ठेवणार आहोत। नंतर अधून मधून चेक करायचा आहे हा 30 मिनिटांनी। हा पहा आपला गॅसवर किती छान झालेला आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण याला रिलीज करून घेऊया, कारण तेल लावल्यामुळे व्यवस्थित सुटतो। तर एक काढून घ्या आणि गार व्हायला ठेवा।